ठीक आहे. नमस्कार, मी गिरीश स्वामी. आजच्या या भागामध्ये बघा, एका वधूचा बायोटा मी आणलेला आहे. बायोटा तुम्हाला आवडेल यात काय वाद नाही आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाखो लोकांनी या चॅनलवर विश्वास ठेवलेला आहे, लाखो लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब पण केलं आहे. तुम्ही केलंच नक्की करा, आणि एवढं लाईक शेअर करायला पण विसरू नका. शेअर तुमच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपमध्ये नक्की करा, जेणेकरून इतर लोकांना पण याचा फायदा होईल. तर नक्की शेअर करायला विसरू नका. तर पाहूया आज डायरेक्टली आपण बायोडाटा, बघूया वास्तू बायोडाटा. मी आता बघा, या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा सोनाली सुरवसे. जन्मदिनांक 2/7/1998 आहे. जन्मवेळ दुपारी 2:20 आहे. रास मेष आहे. रंग गोरा आहे, फोटोमध्ये पाहत असाल तुम्ही. आणि जात हिंदू मराठा आहे. यांची उंची 5 फूट आहे आणि शिक्षण BA झालेले. त्यांची वैयक्तिक स्थिती जर बघितली तर त्या बघा सध्या अवैध आहेत. ही झाली वधूची थोडक्यात माहिती. आणखीन पण माहिती येणार आहे थोड्याच वेळात. त्या अगोदर बघा, मी तुम्हाला उपक्रमाविषयी माहिती देतो. आपला जो उपक्रम चालू आहे, जो की फक्त मुलांसाठी आहे, त्या उपक्रमामध्ये जर तुम्ही नावनोंदणी केली असेल तर नावनोंदणी करा, कारण या उपक्रमाचा बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे. उपक्रमामध्ये नावनोंदणी कशी करायची, सिम्पली या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. डिटेल उपक्रम त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल. तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि उपक्रमामध्ये नक्की नावनोंदणी करा. उपक्रमाविषयीचे फायदे काय आहेत, त्याची नावनोंदणी कशी करायची आहे आणि उपक्रम काय, तर सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल. तर नक्की कॉल करा, आम्ही वाट पाहत आहोत. तर चला तर आता राहिला बायोडाटा बघूया. बघा, त्यांच्या अपेक्षा जर बघितल्या या वधूच्या, तर त्या नक्की लिहून घ्या, महत्त्वाच्या आहेत. बघा, मुलगा 10वी 12वी झालेला असला तरी चालेल. बघा, मुलगा शेतकरी असला तरी चालेल त्यांना, पण जोड व्यवसाय आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. नुसती सरकारी नोकरी असेल तरी चालेल, खाजगी नोकरी असेल तरी चालेल, पण मुलाला शेती असणं आवश्यक आहे. बिझनेसवाला असेल तरी चालेल, पण त्याला स्वतःचं घर पाहिजे शहरामध्ये. तर ह्या झाल्या वधूच्या अपेक्षा. आणि या वधूचा जो पत्ता आहे, तर या वधू बघा प्रॉपर बीड जिल्ह्यातील आहेत. तर ही झाली वधूची संपूर्ण माहिती. मला वाटतं नक्की तुम्ही माहिती लिहून पण घेतली असेल आणि तुम्हाला हा बायोडाटा आवडला पण असेल. आवडला असेल तर प्लीज लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपमध्ये. तर बस, थांबूया या व्हिडिओमध्ये. भेटूया अशाच एका नवीन बायोडाटासह परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.